शहीद जवान विजय शिंदेना शासकीय इतमामात विसापूर येथे साश्रुनयनांनी अखेरची मानवंदना विसापूर तालुका खटाव येथील सुभेदार विजय शिंदे यांना देशसेवा बजावताना वीरमरण आले रविवारी त्यांचे पार्थिव विसापूर येथे सकाळी साडे वाजता आणण्यात आले विसापूर एस टी स्टँडपासून ते संपूर्ण विसापूर गावामध्ये रांगोळी व फुलांनी सजावट करण्यात आलेली होती फुलांनी सजवलेल्या रथामध्ये शहीद विजय शिंदे यांचे पार्थिव ठेवून गावातून त्यांच्या पार्थिवाचे मिरवणूक काढण्यात आली यावेळी शहीद जवान अमर रहे वीर जवान अमर रहे भारतमाता की जयच्या घोषणा देण्यात येत होत्या तर त्यांच्या कारकिर्दीचा आढावा स्पीकरवरून देण्यात येत होता विसापूरच्या मुख्य चौकात वाघेश्वरी मंदिरासमोर सुंदर व आकर्षक अशा बनवलेल्या मंडपामध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते यावेळी विसापूर पंचक्रोशी व तालुक्यातून हजारो नागरिक या ठिकाणी अत्यविधीसाठी उपस्थित होते लडाख येथे सव्वीस सैनिकांना घेऊन जाणारे भारतीय लष्कराचे वाहन श्लोक नदीत पडले या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांचा समावेश होता देशसेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आले विजय शिंदे हे सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये बावीस मराठा लाईट इन्फ्रंटी मध्ये सरकारी सेवेत रुजू झाले होते चोवीस वर्षाच्या कालावधीत त्यांनी लष्करात विविध ठिकाणी काम करून देशाचे संरक्षण केले विजय शिंदे यांचे पोस्टिंग लेह लदाख येथे होते लष्करात ते सुभेदार या पदावर कार्यरत होते सव्वीस जवानांचे परतापूर त्या संक्रमण शिबिरातून उपसं सेक्टर हनीफच्या फॉरवर्डकडे जात असताना लष्कराचे वाहन रस्त्यावरून घसरून श्लोक नदीत पडले या अपघातात सुभेदार विजय शिंदे यांना वीरमरण आले विजय शिंदे यांचे पार्थिव रविवारी साडे दहा वाजता त्यांच्या गावी विसापूर तालुका खटाव येथे आणण्यात आले त्यांचे पार्थिव गावामध्ये येताच घरातील नातेवाईक तसेच गावातील नागरिक महिलांनी आक्रोश केला दुपारी दीडच्या सुमारास शासकीय इतमामात मानवंदना देऊन त्यांना शेवटचा निरोप देऊन अग्नी देण्यात आला ए बी न्यूज मराठीसाठी महेश चव्हाण सातारा